नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅथ मॅक्स ट्युटोरियल या चॅनलवरती. आणि जर आपण MSTCT JEE NDAची जर तयारी करत असाल तर त्यासाठी आज एक ट्रिगोनॉमेट्रीची तुम्हाला तुमच्यासाठी खास ट्रिक मी एक घेऊन आलो आहे. ठीक आहे, तर टुडेज जी आपली ट्रिक आहे ती आहे ट्रिगोनॉमेट्रीवरती. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्ही क्विकली इझिली एकदम फाईंड करू शकता का सोल्युशन विदाऊट आपली नेहमीची ट्रेडिशनल मेथड न वापरता. ओके, तर हा क्वेश्चन सॉल्व कसे करू शकता आपण. ओके, आता क्वेश्चन नंबर आपल्याला तुमच्या फोटो 3 दिलेले आहेत. ओके, आता इथं दिले sin 20 degree, sin 40 degree आणि sin 80 degree. ओके, त्यानंतर दिले आपल्याला sin 10 degree, 30 degree, 50 degree, 70 degree, 90 degree, त्यानंतर 20 degree, 40, 60 आणि 80 degree. ओके, तर आता ह्याच्यासाठी आपल्याला आपण एक ट्रिक पाहणार आहोत. ओके, आता ही ट्रिक नेमकी काय तर पहा. तर जर असं असेल, इफ मी काय म्हणतो, इफ साईन थिटा, ओके, त्यानंतर साईन 60 degree मायनस थीटा इंटू साईन 60 degree प्लस थीटा अशा फॉर्मॅटमध्ये जर असेल. ओके, तर ह्याचं जे ट्रिक आहे ती काय असती, तर 1/4 काय असती, sin 3 theta. ओके, आता जो हा थीटा लक्षात घ्या, sin 3 theta, थीटा म्हणजे काय असेल, जी सगळ्यात लोअर व्हॅल्यू असेल ती आपण काय करणार आहोत, पुटअप करणार आहोत थीटाची व्हॅल्यू. ठीक आहे, आता थोडंसं ऑब्झर्वेशन करा. क्वेश्चन नंबर जो 1 दिला आहे आपल्याला, तो काय दिला आहे, आपण क्विक आपण काय करू, फाईंड करूया सोल्युशन. sin 20 degree, sin 40 degree आणि इंटू काय दिले तुम्हाला, sin 80 degree. ओके, आता आपल्याला जर सोल्युशन काढायचे. ठीक आहे, आता थोडंसं हां ऑब्झर्वेशन केलं तर हा थीटा आपण काय कन्सिडर करूया, 20 degree लक्षात घ्या. ओके, लोअर साईड आहे. ठीक आहे, लोअर व्हॅल्यू आहे 20 degree. ओके, आता 60 degree मायनस जर थीटा केलं तर काय, 20 degree सबस्ट्रॅक्ट करा, बरोबर काय येते, 40 degree येते का, येस. ओके, त्यानंतर साईन 60 प्लस थीटा करा, 60 प्लस हा थीटा केला 20 degree, तर बराबर काय येते तुमचं, 80 degree येते. ओके, म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये बसते. किंवा तुम्ही असं पण ऑब्झर्वेशन करू शकता, 20 × 2 40 येते. हां, 40 × परत काय करा, 2 करा, काय येणार तुमचं, 80 degree. असं जर असेल तर आपल्याला काय करायचे, तर ट्रिक आहे 1/4 sin 3. आता थीटा इथं कन्सिडर करताना मी काय करणार आहो, हा यस 20 degree जी लोअर आहे ती करणार, म्हणजे ह्याला काय येणार, 20 degree येणार, येस राईट. म्हणजे 1/4 काय येणार, साईन काय येतं तुमचं, 60 degree. ओके, मग साईन 60 degree व्हॅल्यू किती असते, √3/2 असते का, मग 1/4 × काय येणार, √3/2 आणि इज इक्वल टू काय येणार, √3 काय येणार, आपलं सोल्युशन 8 येणार. गॉट इट. ओके, म्हणजे हे जे सोल्युशन काय झालं माझं, √3 काय झालं, 8 आलं, येस गॉट इट. ओके, आता क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे तो आपल्याला काय दिला आहे, सेम असाच काय दिला आहे, sin 10 degree. ओके, इंटू काय दिला आहे, sin 30 degree, इंटू sin 50 degree. ओके, आणि इंटू साईन काय दिला आहे, 70 degree आणि इंटू साईन काय दिले, 90 degree. ओके, आता ज्या नॉन व्हॅल्यू आहेत त्याचा काय करायला लागेल तुम्हाला, येस ग्रुप तयार करायला लागेल. ओके, मग नॉन व्हॅल्यू कुठल्या आहेत, तर sin 30 degree आणि साईन काय, 90 degree, ही आपल्याला नॉन व्हॅल्यू आहे. ओके, मग आता जर नॉन व्हॅल्यू असणारी जर मी सेपरेट लिहिलं तर काय आपलं बाकीचं रिमेनिंग करायल, हा sin 10 degree, त्यानंतर साईन काय राहील तुमचं, 50 degree, इंटू साईन काय राहील तुमचं, 70 degree राहील का, येस. आता हा सेपरेट ग्रुप जो आहे तो नॉन व्हॅल्यूचा आहे, लक्षात घ्या. मग sin 30 degree आणि काय, sin 90 degree आहे का, येस गॉट इट. ओके, आता ह्याचं सोल्युशन बघा, ह्याच्यामध्ये बसते का, साईन थीटा, थीटा कन्सिडर करा 10 degree. ओके, आता सोल्युशन पाहायचं म्हणजे काय, इफ साईन थीटा. ओके, 60 degree मायनस थीटा म्हणजे काय ना, 60 degree मायनस 10 म्हणजे 50 degree येते, येस गॉट इट, म्हणजे बसते रूलमध्ये. ओके, त्यानंतर 60 + थीटा म्हणजे 60 + काय करायला लागेल तुम्हाला, 10 degree, म्हणजे काय येते, 70 degree. गॉट इट, म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूजफुल होऊ शकतो का. मग आता ह्याच्यासाठी ट्रिक काय आपली, 1/4 sin काय, 3 theta आहे, म्हणजेच काय येईल, 1/4 sin 3, आता इंटू थीटा म्हणजे काय ना तुम्ही घेणार, 10 degree, लक्षात घ्या. गॉट इट. ओके, येस, आणि बाकीचं रिमेनिंग करायला आपलं, sin 30 degree इंटू काय राहिलं, sin 90 degree राहिलं का. गॉट इट. ओके, येस, मग आता sin 3 × 10 degree म्हणजे 30 degree, मग 30 degree किंमत किती असती, 1/2 असती, म्हणजे काय येणार, 1/4 × काय येणार, 1/2 × आता sin 30 degree किंमत आपल्याला नोन आहे, म्हणजे काय, 1/2 आहे, इंटू sin 90 degree किंमत किती असती, 1 असती. गॉट इट. ओके, म्हणजे काय येणार, बेचोक
बे दुनी चार आणि चार चौक सोळा म्हणजे वन बाय काय आली 16 आली का, मग ह्याची व्हॅल्यू आपली काय आली 1/16. व्हॉट इट आन्सर? येस. तो लाईक तो बनताय ना एक? येस राईट. आणि आता थर्ड एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. सेम अशी ट्रिक काय करायची आपण यूज करणार आहोत. ओके, लक्षात आली का तुमच्या ही ट्रिक? ओके चला, आता क्वेश्चन नंबर जो आपला थर्ड आहे, ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर जो थर्ड दिलेला आपल्याला, साईन येस 20 डिग्री, ओके, साईन 40 डिग्री, इंटू साईन काय दिलं आहे 80 डिग्री, आणि इंटू साईन काय आहे तुमचं 60 डिग्री. ठीक आहे, आता जी नॉन व्हॅल्यू आहे मी काय घेतली, ही 60 डिग्री आउटसाईडला घेतली. ठीक आहे, येस गॉट इट. ओके, या काय घेतली आपण, नॉन व्हॅल्यू आहे, आणि राहिलं रिमेनिंग कुठला, हा पार्ट. ओके येस, मग थीटा कन्सिडर काय करायची, लोअर साईड 20 डिग्री. येस ओके, मग जर ॲप्लिकेबल इफ साईन थीटा म्हणजेच काय ना, साईन 20 डिग्री हा फर्स्ट झाला ह्याच्यासाठी. ठीक आहे, आता साईन 40 डिग्री येते का बघा, 60 डिग्री मायनस काय करा 20 डिग्री म्हणजे 40 डिग्री, बसतंय का? येस, रूलमध्ये बसतोय. आणि साईन 80 डिग्री बसतंय का, तर 60 डिग्री प्लस काय करा 20 डिग्री बरोबर काय बसतंय 80 डिग्री. मग असं असेल तर आपली ट्रिक काय म्हणते, 1/4 इंटू साईन 3 थीटा. मग 1/4 इंटू काय येणार, साईन 3 इंटू काय येणार, हा 20 डिग्री येणार. आणि इंटू साईन 60 डिग्रीची किंमत किती असती, रूट 3/2 काय असती, 2 असती का? येस ओके. आणि ही साईन 60 डिग्री किंमत म्हणजे 1/4 इंटू, आता साईन 3 × 20 60 डिग्रीची किंमत परत काय येणार तुमची, √3/2, आणि ह्याला इंटू काय येणार, √3/2 येणार, 2 येणार. येस ओके, म्हणजेच काय येईल, 1/4 इंटू √3 × √3 3, अँड दिस इज 2 × 2 4, आणि म्हणजेच काय येणार, 3/2 येणार 60. गॉट इट, म्हणजे हे फायनल सोल्युशन काय आलं माझं, 3/2 आलं 16. ओके, तर असं तुम्ही एकदम इझिली आणि क्विकमध्ये काय करू शकता, आन्सर फाईंड करू शकता. ओके, आणि ह्याचा नेमका उपयोग तुम्हाला MSTCT, JEE असेल, बिटसॅट असेल, NDA असेल, काय पडणार तुम्हाला 100% काय होणार आहे, यूजफुल होणार आहे. ओके, मग आजची जर तुम्हाला या ट्रिक जर आवडली असेल तर नक्की काय करायचं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे. ओके, अशीच आपण आणि पुन्हा एकदा आपण ट्रिक घेणार येऊन घेणार आहोत. ओके येस, चलो बाय बाय. येस.